आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप नेम घडामोडी. पुढील आठवड्यापासून मुंबईत गृहमतदानाला सुरुवात. निवडणूक आयोगाकडून दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना घरून मतदान करण्याचा पर्याय. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री 12:30 ते 4:30 पर्यंत ब्लॉक सीएसएमटी स्थानकावरच्या प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण करण्याचं काम होणार. सीएसएमटी भायखळा आणि सीएसएमटी वडाळा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसणार. चर्चगेट ते मरीन लाईन दरम्यान वानखेडे उड्डाण पुलावरच्या कामामुळे उद्या रात्री ब्लॉक. ब्लॉकमुळे मुंबई सेंट्रल चर्चगेट दरम्यान काही लोकल रद्द. चर्चगेटच्या जीवन निम्मा मार्गावर मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनीला गळती. कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात उद्या 8 तास पाणी पुरवठा बंद राहणार. गोराईमधला पाण्याचा प्रश्न गंभीर. पालिकेकडून दुर्लक्ष. 2000 कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कान उघाडणी. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पत्राचाळीतील 306 विजेत्यांना घरांची प्रतीक्षा. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यानं घरांचा ताबा रखडला. गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचं काम लांबणीवर. कामासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत. पुलाच्या कामाचं वेळापत्रक 5.5 महिन्यांनी पुढे ढकललं. गोरेगाव मुडून जोड रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा. 782 एकर मिठागराच्या जमिनीचा भाडेपट्टा रद्द करण्याचा निर्णय. जमिनीचा ताबा मीठ आयुक्तांकडे सोपवण्याचे आदेश. कल्याणमध्ये बैलबाजार परिसरातील नागरिकांची नोटाला मत देण्याची भूमिका. 10 वर्षात एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. मतदारांची तक्रार.